कठिन असते. सुसंस्कृत माणसांची संग आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्की चांगले बदल करू शकते. धैर्य नेतृत्व हे गुण आत्मसात करून समाजात चैतन्य निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून देण्यासाठी तुमच्यातील सुप्त कला गुणांना वाव देऊन तुमचे आमचे व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी या एकांकिकेच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रयत्न रोटरी क्लबने केला आहे. त्यासाठी मित्र हो जोरदार टाळ्यांच्या गजरात. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष दहाला मनमंदिरात. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष दहाला मनमंदिरात करतो प्रेम भावे स्वागत हे विद्या मंदिरात. हे विद्या मंदिरात मित्र हो अशा या तालुका स्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी डॉक्टर श्री अजित भोसले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. सर DHMS असून गेली 23 वर्ष भरणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील खेडेगावांमध्ये रुग्णसेवा करत आहेत. रोटरी क्लब खेडच्या माध्यमातून 2001 पासून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. 2019 ते 2020 या वर्षामध्ये रोटरी क्लब खेडच्या कम्युनिस्ट सर्व्हिस विभागाचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर 2018 ते 2021 या दरम्यान त्यांनी रोटरी स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. सध्या ते खेड डॉक्टर असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहे. वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा यासारख्या स्पर्धा भरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. मी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर श्री वरुण मोदी सर यांना मी विनंती करतो की त्यांचे स्वागत करावे. आणि मित्र सांगायला खूप आनंद वाटतो की ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा करण्यासाठी प्रेरणा आहे ती डॉक्टर श्री अजित भोसले सर यांचीच आहे. धन्यवाद मित्र हो. या एकांकिका स्पर्धा कैलासवासी आत्माराम शंकर चिखले यांच्या स्मृती प्रित्यर्थ ठेवण्यात आलेल्या आहे. या स्पर्धेचे हे तिसरे पर्व असून ते यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी ज्यांच्या खात्यावर आहे असे कैलासवासी आत्माराम शंकर चिखले यांचे सुपुत्र रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी त्याचबरोबर रोटरियन श्री पराग चिखले सर यांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पहिल्यांदाच शाळेत स्नेह संमेलनात त्यांनी कीर्तन केलं होतं आणि आज
गोखले बुवा म्हणूनही ते सुपरिचित आहेत. पहिला माझा नंबर नरेंद्र ते विवेकानंद या बाल नाट्यांचे तसे संगीत सूर संजीवनी या नाटकाचे संगीत दिग्दर्शन गोखले सरांनी केलेलं आहे. दापोली व खेड येथे संगीत कला अध्यापन वर्ग ते चालवतात. आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ते अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला या वर्षीचा भास्कर बुवा बकले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मी रोमियन श्री पराग सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर दुसरे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री सुहास राजटे सर. गेले 34 वर्ष जवळजवळ डीपीजे विद्यालय चिपळूण येथे अध्यापन व 100% निकालाची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. प्रसिद्ध लेखक व पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. राज्य शासनाचे निमंत्रित सदस्य म्हणून पुस्तक परीक्षण समितीवर ते कार्यरत आहेत. वडापाव हे विनोदी कथा संग्रह, कोकणातल्या आडवाटा, कोकणातील देवालय, कोकणची निसर्ग यात्रा, सात मयुराची इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन त्यांनी केलेला आहे. यशाचा मंत्र या कथेला सृष्टीमित्र पुरस्कार, बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार, चिपळूण नगर परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याचबरोबर राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आकाशवाणी, रत्नागिरी व मुंबई केंद्रावर 80 भाषणे, कथा व स्फुट लेखन प्रसारित झालेले आहे. खरंच अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या श्री बालटक्के सरांचं स्वागत रोटरी स्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन आदरणीय डॉक्टर श्री अनिल जोशी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर या स्पर्धेकरिता तिसरे परीक्षक लाभलेले आहेत आदरणीय श्री दिगंबर भाऊ पावसे सर. दापोली तालुक्यातील 5 पंढरी येथील रहिवासी असून एमए बीएड ही शैक्षणिक पदवी प्राप्त केलेली आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी मंदिर या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून आपले व्यक्तिमत्व साकार केलेले आहे. इयत्ता 6वीत असताना कैलासवासी यशवंत दत्त, अशोक समर्थ, अजिंक्य देव यांच्यासह बाल कलाकार म्हणून चित्रपटात भूमिका साकारलेली आहे. हंस कोणाचा, पोलिसांच्या शोधात कुणी, गजा नाटक करतो, सूर्यास्ता जरा थांब, गोत्यातून गोत्या इत्यादी एकांकिकांमध्ये अभिनय केलेला आहे. त्याचबरोबर मंदिर, तडीपार, एखाद्याचं नशीब, अहो मला जगायचंय, सारे प्रवासी तिमिराचे, यंदा कर्तव्य आहे इत्यादी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. त्याचबरोबर काही एकांकिका, नाटक यांचे लेखन व दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. रोटरी स्कूलचे कमिटी मेंबर श्री सोमण सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एकत्रित करणारा थोडक्यात एक संघ आणि एकजनशी परिणाम साधणारा स्वयंपूर्ण एक अंकी नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका बरं का यामधून आज आपल्याला अद्भुत रोमांचकारक नयनरम्य अभिनय कला अनुभवायला मिळणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी विद्येच्या मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू विद्येच्या मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा मला माहित आहे की कधी एकदा एकांकिका सुरू होणार असं प्रत्येकाला वाटत असेल बरोबर ना पण त्या अगोदर या स्पर्धेकरिता मार्गदर्शन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर श्री वरुण मोदी सर या ठिकाणी करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करावे नमस्कार आजचा कार्यक्रम हा आता आत्माराम काकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आहे तर मला सांगायला असं आनंद होईल की काय आमचे आजोबांपासून त्यांचे संबंध आहेत आणि त्यांनी कित्येकांच्या लेखणी कित्येकांचे मनोगत कित्येक जे आपल्या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून उतरवले त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही एकांकिका स्पर्धा होते हे निश्चितच अभिमानास्पद आहे सर्व स्पर्धक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो ह्या अतिशय चांगला अभिमानास्पद उपक्रमाबद्दल रोटरी पारा चिखले रोटरी स्कूल आणि सर्व रोटरी क्लब मेंबर यांचे मी आभार मानतो धन्यवाद व्यासपीठावरी उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी वर्ग सर्व शाळांचे मुख्याध्यापक संचालक या शाळेच्या शाळेची पूर्ण टीम तिची नावची या व्यासपीठावर या स्पर्धेचे जे स्पर्धात्मक ते पाळायला जिंकले अध्यक्ष डॉक्टर वरुण सर्वप्रथम या व्यासपीठाला व्यासपीठाला माझा नमस्कार आणि नमन करतो रोटरी क्लब खेळच्या वतीने अनेक वर्ष अनेक स्पर्धा होत आहेत आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडत गेलेले आहेत आणि मला वाटतं त्यातला पहिला विद्यार्थी असेल तो मीच असेल कारण मी ही याच व्यासपीठातून घडलेलो आहे आणि म्हणूनच आज आपल्या समोर इथे हा काही उभा आहे मित्रांनो कोणत्याही व्यासपीठाशिवाय आपल्याला आपल्या अंगामध्ये असलेल्या कला या दाखवण्याची संधी मिळत नाही नक्कीच हे रोटरी क्लब ऑफ खेळ रोटरी इंजिनिअरिंग स्कूल आणि रोटरी प्रतिष्ठेच्या माध्यमातून अनेक वर्ष होत आहे 2000 साली स्थापन झालेल्या या क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम उपक्रम राबवले गेले नक्कीच त्या कार्यक्रमामधूनच बऱ्याच गोष्टी मलाही शिकता आल्या माझ्या सहकार्यांनी शिकता आल्या सुरुवातीच्या काळामध्ये तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा मला वाटतं 2006 पासून विश्वास कॉर्नर त्याला सुद्धी रजनी रामचंद्र पाटील यांच्या स्मारणार्थ तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा चालू आहे आणि चालू होत्या वेगळी 2015-16 वर्ष त्या स्पर्धा घेतल्यानंतर अनेक वक्ते अनेक विद्यार्थी त्या ह्या व्यासपीठावरून भरलेले आहेत आणि वक्ते तयार झालेले आहेत आणि अनेकांना ते व्यासपीठ मिळालेलं आहे 2010 सालापासून त्या कोकणी स्पर्धा झाला अभा संस्थाने मंत्र संस्थाने यांच्या वतीने
त्या स्पर्धा चालू होत्या. नक्कीच प्रत्येक स्पर्धेला प्रायोजन हा फार महत्वाचा असतो. त्यामध्ये पराजय झाल्यानंतर की आयोजन म्हणून सोपं असतं, पण कुठल्याही स्पर्धेला प्रायोजन कुठल्याही गाडी त्याचं सातत्य टिकवून ठेवण्याचं काम आहे. याही स्पर्धेचं पराजय केले आहे तर त्यांचं अभिनंदन करूया सगळ्यांनी. या ठिकाणी अधिक न बोलता विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की हे जे व्यासपीठ आपल्याला मिळालेलं आहे, लोक म्हणजे किंवा कोणीच मनात भीती ठेवू नका की आपण या स्पर्धेमध्ये आहोत. टायमिंग या स्पर्धेमध्ये म्हणजे या वापरतो स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला वावरताना आपण एक टीम महत्वाचं असतं, टीम वर्क करणं गरजेचं असतं. एका स्पर्धा ज्या आहेत तर एक टीम परफॉर्मन्स द्यायचा असतो. कुठलाही कुठलीही स्पर्धा असते किंवा टीम वर्कची गरज असते. त्याच्यामुळे तुमचं टायमिंग खूप महत्वाचं आहे, तुमचं ताळमेळ खूप महत्वाचं आहे. स्पर्धा जिंकणं हारणं हा नंतरची गोष्ट असते, पण स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला हेच खूप मोठं असतं. त्यामुळे मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करेन की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आणि ह्या स्पर्धेबद्दलच आपल्याला कळणार आहे की आपण पुढे काय करायचं आहे. वर्क ऑन द मिस्टेक्स आज ज्या जो परफॉर्मन्स आपला होईल, नक्कीच एक 5 ते 7 स्पर्धक या ठिकाणी संघ उपस्थित आहेत. प्रत्येकाचा परफॉर्मन्स वेगवेगळा असेल. बघताना आपल्या मनात भीती वाटली नाही, या संघाने खूप चांगली तयारी केलेली आहे. त्याच्यातून आपल्याला शिकायचं असतं की आपल्याला पुढे जाताना आपण आपला संघ आपली कला दाखवताना आपल्याला काय तयारी करणं गरजेचं आहे. आपण शिकत जावं, वर्क ऑन द मिस्टेक्स. आपण आपल्या चुका जर रिपेअर करत राहा तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण शिकाल. अधिक न होता या सर्व स्पर्धकांना सर्व टीम्सना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला मला बोलल्याबद्दल आणि पराजयांचे आभार मानतो. आपलं बहुमोल असं मार्गदर्शन सर्व स्पर्धकांना प्रेरणादायी ठरणारच आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं खूप खूप आभार या ठिकाणी मानतो की या सर्व स्पर्धकांना आपण मार्गदर्शन केलं. यानंतर या एकांकिका स्पर्धेतील काही अटी व नियमावली आपल्याला लाभलेले परीक्षक आदरणीय श्री सुहास बारटक्के सर या ठिकाणी सांगणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेच्या अटी व नियमावली सादर करा. नमस्कार. बऱ्याचदा माहीत माझ्यावर आठवत होतो काहीतरी मी अनुचित केलेलं असा होतं, त्यामुळे कदाचित तो राबत असा असो. प्रथमदा सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भोसले. हा कार्यक्रम जे आयोजित करता ते आमचे मित्र आणि खेळमधले प्रसिद्ध व्यावसायिक पराजी पटेल सर पराग टिकले सर मोदी है तो मुमकिन है असे अध्यक्ष आहेत रोटरी करते ते मोदी साहेब, गांधी साहेब, जोशी साहेब सगळ्यांचे रोटरी मित्र. गांधी पण रोटरी मध्ये होतो 20 वर्ष रोटरी मध्ये गांधी टिकतो. आणि आमचे परीक्षक नीलकंठ गोखले, दिगंबर भावसे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर वगैरे सर्व उपस्थित स्पर्धक मित्र शिक्षक हो मित्रांनो, सर्वप्रथम मला हे विचारलं म्हणजे आपण कसे आहात, फ्रेश आहात का? आपल्याकडे कलावंत आहे, खूप चांगला परफॉर्मन्स देतात, पण त्याला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. तो रिस्पॉन्स परीक्षकांना सुद्धा कळला पाहिजे. यासाठी हे थोडस बंधन असायला पाहिजे की हॉल फुल पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शाळेत येताना स्पर्धक अधिक परीक्षक सॉरी स्पर्धक अधिक विद्यार्थी ऑब्झर्वर असे घेऊन यायला पाहिजे. त्यात थोडी गडबड होते बोलताना, कारण आपण आलो आता लगेच तिचा कार्यक्रम कबूल केलेला होता. आम्ही तिथे गुरुला
ती एकाएका मराठीमध्ये कसायला पाहिजे, प्रत्येक संघाला पूर्णपणे एक तास दिला जाईल, यामध्ये 15 मिनिटं तुम्हाला सेट लावण्याकरता आहे आणि 35 मिनिटं तुम्हाला एकांकिका सादर करायची, म्हणजे एकांकिका कमी 35 मिनिटांची असावी, 35 मिनिट्स 35 मिनिटांची असावी, आणि 35 मिनिटांमध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा जर कमतरता झाली, 10 मिनिटं कमी पडली तर तुम्हाला मायनस मार्किंग होऊ शकते. सर्व विद्यार्थ्यांचं ओळखपत्र आवश्यक आहे, सुरुवातीला आपण जमा केलं असेल आणि त्याची सगळी नोंदही तुम्ही केली असेल. या एकांकिकेमध्ये किमान 4 लोकांचा समावेश असायला पाहिजे, 4 कलाकार पाहिजे किमान, कामाची मर्यादा काही नाही आहे पण किमान 4 पाहिजे. प्रशालेचं नाव, एकांकिकेचं नाव, लेखकाचं नाव, दिग्दर्शक, कलाकार, पत्रकार याची यादी तुम्ही द्यायची आहे, काही सांगायचं नाही काही. संस्थेमध्ये जी काही व्यवस्था आवश्यक आहे ती केली जाईल संस्थेमार्फत. आता याचे गुण कसे दिले जाते तर परीक्षणाचा आशय जो आहे, म्हणजे एकांकिकेचा आशय हा 20 गुणांचा आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीचे एकांकिका निवडताय याच्यावरही अवलंबून आहे आशय काय आहे. मग तो एखादा संदेश देण्याचा असतो किंवा एखादा विज्ञान विषय काही असतो तर तो आशय काय आहे. त्याच्यामध्ये अभिनयाला पण 20 गुण आहे, सादरीकरणाला 20 गुण आहे, वेशभूषेला 10 गुण आहे, नैपथ्य 10 गुण, पार्श्वसंगीत 10 गुण, प्रकाश योजना 10 गुण, असा मुद्दे या मुद्द्यांच्या आधारे तुमचं परीक्षण केलं जाईल आणि एकूण इम्पॅक्ट करा आपण म्हणतो एकूण परिणाम काय आहे या एकांकिकेचा, त्याच्यावर आम्ही त्याला कुठला नंबर द्यायचा हे ठरवू. आता याच्यामध्ये जेवढे आम्हाला नंबर काढायला सांगितलेले आहेत तेवढे आम्ही काढणार आहोत. या नाट्य स्पर्धेसाठी निवडला जाणारा विषय किंवा थीम ही त्या त्या वयोगटाला अनुरूप अशी असायला पाहिजे एवढी अट त्याच्यामध्ये घातलेली आहे. म्हणजे फार उंच असू नये म्हणजे फार लो असू नये, म्हणजे फार उंच विचार तो आपल्याला या वयात परवडण्यासारखा नाही आहे तोही असू नये, उगाच लादायचं नाही मुलांवर काय. आणि परिस्थितीनुसार एखादा निर्णय बदलण्याचा अधिकार हा परीक्षकांचा राहील. बाकी सगळे तुम्हाला नियम तुमच्या लेखी पाठवलेले आहे, शिक्षकाकडे आहे, ते वाचा. मी तुमचा फार वेळ घेणं बरं आहे, आता लगेचच आपण उत्सुक आहोत आणि एकांकिका आपण सादर करणार आहोत, त्यासाठी सगळ्यांनी जय्यत तयारी व्हा अँड पुट युअर 100% एनर्जी पाहिजे एवढं लक्षात ठेवा. हा प्रत्येक परफॉर्मन्स समोर प्रेक्षक असो किंवा नसो, जसं आम्ही भाषणाला गेलो की समोर 5 जण जरी असले तरी भाषण कळलं कळतं, विषय मात्र तसा असायला पाहिजे तुला, तर तसं तुम्ही समोरचा प्रेक्षक चांगला आहे, आपलेच कॉम्पिटिटर सारखे हटके आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या समोर आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे हे लक्षात ठेवून तुमची कला सादर करा. सगळ्या कलावंतांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करावा असं मी संयोजकांना विनंती करतो. यानंतर कुंभारांचे आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या तालुकास्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री अजित भोसलेचं या ठिकाणी लाभले, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो मी. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख आदरणीय श्री पराग चिखले सर यांचे देखील आभार. या स्पर्धेकरता लाभलेले सर्व परीक्षकांचे हार्दिक आभार.